50 खोके घेण्याच्या आरोपावरून आमदार रवी राणा आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्यातला वाद चांगलाच पेटलाय. बच्चू कडू यांनी रवी राणांना 1 तारखेचं अल्टिमेटम दिलंय. या वादावर पडदा टाकण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवी राणा यांची वर्षा बंगल्यावर बैठक होणार आहे. यानंतर राणा हे उपमुख्यमंत्री फडणवीसांचीही भेट घेणार आहेत. बैठकांमधून वादावर काय तोडगा निघतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही माझे नेते आहेत. त्यांनी मला बोलावलंय त्यामुळे मी मुंबईत येतोय अशी प्रतिक्रिया रवी राणांनी दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, ते सुद्धा माझे नेते आहेत. आणि नेत्यांनी बोलल्यानंतर जावं लागतं. मी सकाळी आज 6 वाजता अमरावती निघालो आणि 9:45 फ्लाईटने मी मुंबईला जाणार. राणा यांच्यासोबत झालेल्या वादानंतर कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलंय. काय आहे ते एकदाच तोडफोड करून बाहेर निघा असं कार्यकर्त्यांचं मत असल्याचं त्यांनी सांगितलंय. संध्याकाळी मुंबईत 8 वाजता राणांसोबत एकत्र बैठक घेणार की स्वतंत्र याबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला. भाऊ, आज तोडगा निघणार आहे का या सगळ्या याच्यावर काय कार्यकर्त्यांची भावना आहे तुमच्या? त्या कार्यकर्त्याच्या भावना तर आरपारच आहे. त्या एकदावचं जे काय असेल ते तोडफोड करून बाहेर निघा आणि त्यांना समजून सांगतो आहे आपण, कारण खूप नीच पद्धतीनं बोललेला आहे तो. आणि मला असं वाटतं का या बाबतीत त्यांनी व्यवस्थित जर अभिप्राय दिला, व्यवस्थित जर जे काही आरोप केले त्या संदर्भात सगळ्या कार्यकर्त्यांचं समाधान झालं तर आम्ही उद्याचं 1 तारखेचा विचार करू. काय मुख्यमंत्र्यांकडे तुमची मागणी असणार आहे? इथलं मागणीचं काही कारणच नाही, जे बदनामी झाली ते वापस द्या विषय संपला. पुढची बातमी, आमदार कैलास पाटील यांच्या संदर्भातली उपोषण त्यांनी मागे घेतलेलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत फोनवरून चर्चा झाल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे. मागण्यांवर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं गेलंय, त्यामुळे हे उपोषण तात्पुरतं स्थगित करतोय असं कैलास पाटील म्हणाले. बऱ्यापैकी मान्य झालेले आहेत. त्यांनी मला आदेश दिला की तू हे उपोषण मागे घे. त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री मला काल बोलले, त्यांनी पण सांगितलं की शासनाकडल्या जे विषय आहेत ते मी लगेच सचिवांना सांगतो आणि ते आपण पूर्ण करून घेऊ. आणि विमा कंपन्यांसोबत आपण कंटेम पण करतोय आणि कंपन्यांसोबत आपण मिटिंग पण लावू असं मुख्यमंत्र्यांनी मला काल सांगितलं. मुख्यमंत्री साहेब पण त्यांनी पण आज मला सकाळी तसंच सांगितलं की आपण हे जे प्रश्न आहेत ते सगळे मार्गी लावू. तुम्ही के 2020 पीक विम्याच्या बाबतीत सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला होता की 2020 जेवढ्या शेतकऱ्यांनी विमा भरलाय त्या सगळ्या शेतकऱ्याला 40% नुकसान झालंय असं गृहीत धरून हेक्टरी 18,000 रुपये इतकी मदत द्यावी. मला वाटतंय त्याच्यापैकी 201 कोटी रुपयांमध्येच मोजक्याच शेतकऱ्याला ते पैसे द्यायचे अशी बोळवण चालू होती. मला वाटतं या लढ्याचं यश आहे की सगळ्या शेतकऱ्याची यादी त्या ठिकाणी सगळ्या तालुक्याला लागली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलं की जे 201 कोटी रुपये आले ते विमा भरलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी वाटप होतील. एवढंच नाही, उर्वरित जे 342 कोटी रुपये आहेत त्याच्यासाठी सुद्धा मला वाटतंय इतिहासामध्ये सगळ्यात पहिल्यांदा विमा कंपनीची प्रॉपर्टी अटॅच करायची कारवाई त्या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांनी निश्चित केली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांची महाविकास आघाडीच्या नेत्यांसह महत्वपूर्ण बैठक होणार आहे. 1 नोव्हेंबरला ही बैठक असणार आहे. 5 वाजता संध्याकाळी बैठक बोलवण्यात आलेली आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक होणार आहे. या बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. त्याचबरोबर मवियाच्या पुढच्या वाटचालीबाबतही खलबत होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य विधान परिषदेच्या ज्या काही निवडणुका लागलेल्या आहेत त्या निवडणुकीच्या बद्दलची जी मिटिंग आहे आणि त्या मिटिंगमध्ये कोणत्या जागा कोण लढणार आणि कसं त्याच्यातलं कॉर्डिनेशन राहणार त्या पद्धतीची ती मिटिंग त्या ठिकाणी होणार आहे. ती मिटिंग उद्या आहे, आज नाही आहे. आज ती त्याच्यामध्ये कुठल्या जागा कोण लढणार याच्यावरचा एक निर्णय उद्या होणार आहे. ती मिटिंग उद्या आहे.
मवियातील नेत्यांची सुरक्षा काढल्या प्रकरणावर संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली. सुरक्षा कवच हे ज्यांना गरजेचं आहे त्यांना दिलं गेलंच पाहिजे अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपतींनी केली आहे. तसंच स्वराज्यच्या माध्यमातून सगळ्यांना न्याय मिळवून देण्याकरता प्रयत्न करणार असल्याचं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. गाव तिथं शाखा आणि घराघरात स्वराज्य ही संकल्पना घेऊन पुढे जाणार आहे असं संभाजीराजे छत्रपतींनी सांगितलं. मला इतकंच माहीत आहे की सिक्युरिटी हा जो कवर असतो, सुरक्षा जो कवच असतो, ज्यांना गरज आहे त्यांना द्यावी. मग कोणी असू नये, कुठल्या सरकारच्या मंत्री असो किंवा सरकारमधला मंत्री नसेल, पण ज्या व्यक्तीला जर धोका असेल किंवा ज्या व्यक्तीच्या बद्दल एक सुरक्षाची कवचची गरज आहे अशा लोकांना सरकारने द्यायला पाहिजे. राजकारण विरहित राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करून ती द्यावी लागेल. लोकांच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत, फार मोठ्या आशा आहेत स्वराज्याच्या माध्यमातून. आणि हे स्वराज्य शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं होतं ते स्वराज्य स्थापन त्या पद्धतीने आपण तर करू शकलो नाही, तरी प्रयत्न करूया आपण आपलं स्वराज्य सुराज्य कसं करता येईल या दृष्टिकोनातून हे सगळं नियोजन आहे. खऱ्या अर्थाने हे स्वराज्य हे विस्थापित लोकांसाठी आहे. गरजू असतील, जे कष्टकरी असतील, शेतकरी असेल, या लोकांना ताकद देण्यासाठी हे स्वराज्य आहे. अन्यायाच्या विरोधात लढा उभा करण्यासाठी हे स्वराज्य आहे. पण मला निश्चित विश्वास आहे की या स्वराज्याच्या 100 शाखा नाशिकात झाल्यानंतर अशा पूर्ण महाराष्ट्रात आमचं शाखा उद्घाटन करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. गाव तिथे शाखा आणि घराघरात स्वराज्य ही संकल्पना घेऊन आम्ही पुढं चाललो आहे.